नमस्कार मित्रांनो कैलास टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो घरकुल ड यादीमधून बरेच लाभार्थी अपात्र झाले आहेत आणि यामध्ये भरपूर असे लाभार्थी आहेत जे जाणून बुजून अपात्र करण्यात आले आहेत तर तुम्ही सुद्धा मित्रांनो पात्र असून तुमचं नाव ग्रामपंचायतीमधून वगळण्यात आलं असेल जसे यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील खैरखेडा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाने ग्रामसभेचा ठराव न घेता परस्पर पैशांची मागणी करून लाभार्थी निवडले होते किंवा मग राजकारण करून तुमचं नाव अपात्र केलं असेल तर यादीमध्ये पुन्हा नाव येण्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो मी जी माहिती सांगणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही प्रोसिजर केली तर तुमचं नाव लगेच पात्र यादीमध्ये ॲड केलं जाईल तेव्हा मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून असेच घरकुल संदर्भात नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जाणून बुजून तुमचं नाव हे स्थानिक पातळीवरूनच अपात्र केलं असेल तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत यामध्ये पहिला पर्याय आहे तुम्ही घरकुल अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता आणि त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईटवर तुम्हाला जिल्हा स्तरावरील किंवा तालुका स्तरावरील घरकुल अधिकाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल किंवा मित्रांनो दुसरा बेस्ट पर्याय आहे तुम्ही तुमच्या बी ओकडे जा त्यांच्याकडे तुमची तक्रार करा त्यांना सांगा आमचं नाव जाणून बुजून वगळण्यात आलं आहे आम्हाला पूर्वी कुठल्याही प्रकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणून जी यादी लावण्यात आली आहे त्या यादीची पुन्हा पडताळणी करा तसेच मित्रांनो यासाठी तुम्ही एकट्याने जाऊन काहीच होणार नाही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा गावामध्ये जितके अपात्र ठरवण्यात आले आहेत त्या सर्वांनी मिळून जा जेणेकरून लवकरात लवकर या गोष्टीकडे त्यांच्याकडून लक्ष दिले जाईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्या सर्व अपात्र झालेल्यांचा एक ठराव घेऊन नावं पुन्हा यादीमध्ये घेतली जातील अशा प्रकारे मित्रांनो हे जे मी दोन पर्याय तुम्हाला सांगितले या पद्धतीनेच तुम्ही पात्र यादीमध्ये पुन्हा नाव ॲड करू शकता आणि या व्यतिरिक्त इतर कुठलाही पर्याय किंवा मार्ग नाही भरपूरजणं विचारत होते माझं नाव वगळण्यात आलं आता मी काय करू कसं करू कोणाला भेटू तर मित्रांनो त्यांच्यासाठी ही छोटीशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली की थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबसुद्धा अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद